नमस्कार मी श्रद्धा टपाल विटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळखडा बोल। समाजसेविका सुवर्णाताई ठाकरे यांचा मदतीचा हात। लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील अनेक गरजू गरिबांना एक छोटीशी मदत। संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या आदेशानुसार गेली 6 आठवडे संपूर्ण देशभर व राज्यात सर्वत्र लॉकडाऊनचं वातावरण आहे। अशा वातावरणात समाजातील दुर्बल दुर्लक्षित आदिवासी बांधव शेतकरी वर्ग मजूर वर्ग पोलीस कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना एक छोटीशी मदत देण्याचा उपक्रम या लॉकडाऊनच्या कालावधीत तालुक्यातील अग्रगण्य समाजसेविका सुवर्णाताई ठाकरे या ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक व NKT ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर नानाजीबाई ठक्कर व स्त्री शक्ती परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील खेडोपाडी व आदिवासी भागात एआबीवित भाग आहेत। आस्था गायत लिहेपाडा इंद्रावाडी कोलेवाडी भोरांडे भोईरवाडी शिसेवाडी डोंगरीवाडी करपटवाडी चिंचवाडी साखरवाडी निरगुडपाडा अशा काही आदिवासी भागात तसेच सरळगाव भागातील डांगुर्ले नागाव व विविध भागात गावांत विविध प्रकारची धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे। तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या बसचे कर्मचारी आरोग्य कर्मचारी परिचारिका इत्यादींनाही त्यांनी मदत केली आहे। पंचायत समिती सदस्य दीपक पवार गणपत ठाकरे सुदेश ठाकरे हर्ष झुंजारराव असे अनेक कार्यकर्ते त्यांच्या या उपक्रमात सहयोग देत आहे। संपूर्ण तालुका भरातून त्यांचे अभिनंदन होत आहे। टिटवा न्यूजसाठी मुरबाडहून भरत दळवे यांच्यासह व्हिडिओ क्षितिज टपाल सह व सीटर श्रद्धा टपाल टिटवा। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।